आश्विन महिन्याच्या तेराव्या दिवशी येणारा हा दिवस देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणून देखील साजरा करण्याची प्रथा आहे या दिवशी व्यापारी लोक आपल्या हिशोबाच्या नव्या वयांची पूजा करून त्यांचा वापर करण्यास सुरुवात करतात या दिवशी धनाची आणि लक्ष्मीची पूजा देखील बऱ्याच ठिकाणी केली जाते घरातील दागदागिरी तिजोरीतून बाहेर काढून ते, ते आजच्या दिवशी स्वच्छ करून परत जागेवर ठेवले जातात आजच्या दिवशी नव्या कपड्यांची आणि अलंकारांची खरेदी करणे शुभ समजले जाते धनत्रयोदशी दिवस साजरा करण्यामागे काही कथा का सांगितल्या जातात ज्यावेळी इंद्रदेवाने असुरांसोबत समुद्रमंथन केले त्यावेळी त्यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली त्यानंतर सागरातून अमृत कुंभ घेऊन धन्वंतरी प्रगटले म्हणून या धनत्रयोदशीला धन्वंतरीची पूजा करण्याची पद्धत आहे या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हटले जाते धन्वंतरी यांना भगवान विष्णूंचा अवतार आणि देवांचे वैद्यराज असेही म्हटले जाते या दिवशी तिन्ही सांजेला ईशान्य दिशेला तोंड करून भगवान धन्वंतरीची प्रार्थना केल्यास दीर्घ आयुष्याचा लाभ मिळतो अशी मान्यता आहे शेतकरी आणि कारागीर आजच्या दिवशी आपापल्या कामाच्या संबंधित अवजाराची पूजा करतात तिफण नांगर कोळवाची पूजा केली जाते शेतकऱ्यांसाठी शेतातून घरात आलेले धान्य म्हणजेच लक्ष्मी त्यामुळे धनत्रयदशीला शेतकरी धान्याची पूजा करतं धने आणि गुळाचा नैवेद्य दाखविला जातो मित्रांनो तुम्हाला जर आमचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाबा तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा